पुढच्या बातमीकडे, नागपूरमध्ये पार पडलेल्या पूर्ती समूहाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हजेरी लावली. पूर्ती समूह भाजप नेते नितीन गडकरींचा आहे, त्यामुळे पवारांच्या या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. नितीन गडकरी यांच्या पूर्ती समूहाच्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात पवारांबरोबरच राष्ट्रवादीचे अन्य नेतेही उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरींनी शरद पवारांच्या इथेनॉल संबंधी केलेल्या कामाचं तोंड भरून कौतुक केलं. पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली जो कॅबिनेट गट होता, त्यात पवार साहेबांनी हे परस्यू केलं की मोना त्यांच्यामुळेच ई टेनला परवानगी मिळाली आणि आज मोठ्या प्रमाणात इथेनॉल सुरू झालं. पवार साहेब या विषयातले तज्ज्ञ आहेत की ज्या ज्यावेळी मी पवार साहेबांना हा विषय सांगितला, प्रफुल्लबाईंना सांगितला, त्या त्यावेळी त्यांनी सातत्याने याकरता मदत केली. आपल्या पक्षप्रमुखांची गडकरींनी स्तुती केल्यावर प्रफुल्ल पटेल तरी कसे माग राहतील, मग त्यांनीही गडकरींच्या कामाचं कौतुक केलं. नितीनजी, तुम्ही अतिशय चांगलं काम करत आहात, त्यामध्ये काय दुमत नाही. थोडीफार जानकारी तो आम्हाला पण आहेच, पण आज इथे आल्यानंतर जे तुमचे पुढचे विचार जे तुम्ही मांडले, जे काय तुमचे पुढची जे स्कीम्स आहे जे तुम्ही इथे आम्हाला आता दाखवलं, खरोखर हीच आपल्यासाठी खरी दिशा आहे विदर्भामध्ये. या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती असो किंवा शिवसेना नेते मनोहर जोशींची घेतलेली भेट, या गोष्टींचा राजकीय संबंध नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. मात्र पूर्ती समूहाच्या या कार्यक्रमातून भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मधूनच निघून गेले, त्यामुळं अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय. तर दुसरीकडे गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे अजित पवार आणि राष्ट्रवादी विरोधात नेहमी जहरी टीका करताना दिसतात. त्यातच आता पवार गडकरी एकाच मंचावर आले आहेत. पवारांना जवळ घेऊन मुंडेंना एकटं पाडण्याची ही गडकरींची खेळी तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पण बायो पेट्रोलच्या या कार्यक्रमातल्या पवारांच्या हजेरीमुळे राजकारणाला पुढच्या निवडणुकांपर्यंतचं इंधन मिळालंय हे नक्की. प्रशांत कोरटकर, जय महाराष्ट्र, नागपूर. आज महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.